म्हणजे त्याने उडी मारली डायरेक्ट हेलिकॉप्टर लटकला खाली वरती पंख्यावरून कटला नाही तो नमस्कार मित्रांनो, झाली दिवाळी आता तर तुम्हाला काय आज काय पाडवा पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आता आम्ही चाललो पिक्चर पाहिलं अमरावतीला चांदूरवरून. पहिला नाश्ता करतो उच्यामध्ये, आपल्या त्यात सगळे दुकान बंद आहेत, एकच दुकान उघडा आहे, इथं चाललो. उच्या गाडीमध्ये आज चाललो आम्ही. यल लिहिला, यल काढणार आहे तो. उच्या गाडीमध्ये आम्ही चाललेलो आहे. आचार्य आचार्य जिले उच्या म्हणाला ना क्रेटाला सोडून ह्याच्या गाडीत चाललो तर मस्त यार, छान आहे उच्या तुझी गाडी. सीट बेल्ट बांधलो रे भाई, पहिले तो इथंच पाळतो का? दुपारे रे उन्हारे रे सगळ्यात उच्या ड्रायव्हर इथं आहे गाडी चालू मला रॉयल. दुसरा ड्रायव्हर मागा आहे. मित्रांनो आम्ही पिक्चर बाहेर चाललो मिराजवर. कालच तिकीट काढलं आम्ही. तर पिक्चर नाव आहे टायगर क्यू जिंदा आहे. आणि मग तुम्हाला मी सांगतो कसा आहे पिक्चर, पाहिले पाहिजे नाही आहे, चांगला आहे पांचर आहे बोगज आहे खराब आहे कोण खराब आहे, आणि स्टोरी थोडीशी सांगून देईन मग काहीतरी. आणि एक व्हिडिओ पाहिला मी, त्याच्यात लोकांना थिएटरमध्येच फटाके लावले होते, थिएटरच जळलं होतं पुरं. तर चला मग बघूया अमरावती छान. रॉयल ड्रायव्हर तर गळ्याच्या गाडीला मस्त सनरूफ आहे, तर बाहेर निघायची भली मजा येते. मित्रांनो 5 मिनिटात अमरावती या ड्रायव्हरनी पोहोचवलेलं आहे. फक्त नाईस पार्किंग मॅन. थिएटर सजला आहे रे बा दिवाळीच्या, तिकडचं काही सजलं आहे का खाली? अरे त्यांनो छान तपाळे सजलेलं आहे आणि मिराजही सजलेलं आहे थिएटर. आता पहिल्या दिवशी पिक्चर पाहिलं होतं, पाहणार होतं आम्ही, पण कसं आहे दिवाळीच्या दिवशी रिलीज केला आहे ना, थोडासा 2-4 दिवस लेट तर करायला पाहिजे होतं. आता आम्ही पिक्चरच्या दिवाणी आहे, तुम्हाला तर माहिती आहे पिक्चर शोगी ना कोणता पाहतो, कोणती सीट नाही काय मिळतं. पुरी खचाखच खाली आहे सध्या आज टॉकीज. आता काय मी लोक येईल दुपारचा वगैरे शो पाहिले, सकाळी कुणी पाहत नाही 11 वाजता. म्हणजे त्याने उडी मारली डायरेक्ट हेलिकॉप्टर लटकला खाली वरते पंख्यावरून कटला नाही तो. मित्रांनो इंटरवल पर्यंत पिक्चर झालेला आहे, तर माझ्या मित्राचं थोडं डोकं दुखू राहिलं, घरी जातो वगैरे म्हणते, पण करून घेतो ऍडजस्ट थोडस. हे पाहिजे झोपलाय थोडा. अरे तुला कसा वाटला रे स्टोरी कोणती? आणखी समोर सांगतो तुम्हाला कसं काय आहे तो. झाला पिक्चर आताच, थोडासा बोरिंग होता आणि स्टोरी वगैरे म्हणजे मला पहिलेच समजून आलं की आता तो गोळी मारणार आहे, आता तो काय होणार आहे, कसं नाही तसं नाही. बोर आहे पिक्चर, ठीकठाक आहे, बोर आहे, बनलंय बोर आहे. बाकीच्या मित्रांचा रिव्ह्यू घेऊ आपण. क्रिटिक्स योगेश नाईकचा रिव्ह्यू घेऊया. हां तुला कसं वाटलं मित्र पिक्चर? बहुत अच्छा था. आता तर पंचर मुरल तर स्टोरी नाही गई, खरोखर सांग जुनियन रिव्ह्यू सांग. जुनियन रिव्ह्यू छान होता. सांग मित्र कसा वाटलं पिक्चर? छान होता स्टोरी. कोणती स्टोरी? फिजिक्सचं काही काम नाही आहे पिक्चर. हां स्टोरी छान आहे तरी वगैरे. अरे एक सीन असा होता मित्रांनो, तर खूप वरते होता तो सलमान खान आणि हेलिकॉप्टर असं होतं, तर वरून त्यानं उडी मारली तर त्या पंखाच्या वरून तो त्याच्या खाली लटकला असा हेलिकॉप्टरच्या, त्याचे पंख रुतले निघाय ते समजलं नाही मला थोडं. ठीक आहे नव्हता पडे यात क्रिएटर चांग काय म्हणते अवॉर्ड, सॉरी अवॉर्ड नाही काय देतो म्हणते रे बा, गिफ्ट देतो म्हणते बा.
तर मित्रांनो, दिवाळीचं जे गिफ्ट आहे ते माझ्यासाठी आणत आहे, चांगला कंटेंट क्रिएटर आहे म्हणते म्हणून मला गिफ्ट देणार आहे. आणून राहिलं म्हणते आलं नाही अजून, काय ट्रेन नाही उरालं की फ्लाईट नाही उरालं काय. मी मित्रांनो तपाड्या करून खूप छान दिवाळीचं गिफ्ट भेटलेलं आहे मला. आता दोन ग्लास आहे आणि खूप सारं म्हणजे महागड वाटून असं भारी वाटलं ड्रायफ्रूटचं वगैरे, तर छान वाटलं बा असं गिफ्ट दिलं. गाडी ठेवली आहे बाजूनं, ती दिल्लीच तरी जमलं असतं म्हणा. जास्त अपेक्षा नाही करा, पुढच्या वेळेला गाडी भेटन ना. कम रॉयल गाडी झालं होते हा हमरे बसू दे रे. तर मित्रांनो, रिव्ह्यू पिक्चरचा दिलेला आहे आम्हीच. तर पिक्चरची स्टोरी राहिली तुम्हाला सांगायची, स्टोरी अशी आहे ती तुम्हाला माहिती आहे, त्याची हिरोईन आहे ते पाकिस्तानची होती, ह्या हिरो आपला जो आहे ह्या इंडियाचा होता. तर मग ते दुसऱ्या देशात म्हणजे ते पाकिस्तानवर जास्त स्टोरी आहे, ते पाकिस्तानची. आता पूर्ण स्टोरी सांगा, थोडीशी सांगतो. पाकिस्तानच्या येले वाचवायचं राहते, पाकिस्तानच्या पीएमले येले याने काय पाकिस्तान पीएम वाचवायला लागते वाटलं तू समजलं नाही. पाकिस्तानवर स्टोरी आहे की काय, अर्धी पाकिस्तानवर स्टोरी आहे, पाकिस्तानमध्ये जाय अर्धी शूटिंग. तर असं आहे बा तू पिक्चर, आता तुम्ही पाहायला जा, तुम्ही डिसाईड करा. मला तर सांगता नाही उरालं कसं आहे पिक्चर, थोडीशी स्टोरी बोरिंग आहे. तेच ते लोकल माहिती ना, पांचण आता हे मारना आहे, हे आता इथे उसको बचाओ नी उसको बचाना होगा, टायगर अकेला आहे टायगर को जाना होगा मदत. शाहरुख खान इथे तेवढं चांगला आहे, शाहरुख खान इथे असा आहे पिक्चर. पहा तुमच्या मनात, पहा तुम्ही डिसाईड करता. मित्रांनो, राजकमल चौकात जे नेहरू गार्डन आहे त्या चौकातून लेफ्ट मारल्यावर जे मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवला, तिथे गाडी लावली आता. आणि आता आमच्या हॉटेलवर आम्ही जेवण करायला चाललो, वरळी थाटवर. तिथं बाहेर पार्किंगचं थोडंसं प्रॉब्लेम आहे म्हणून अपोजिट साईडनं एक ग्राउंड आहे नेहरू गार्डन, इकडे आले तर इकडेच गाडी लावता. तुम्ही पाहिलं असून तुम्ही हे दाखवून देतो, हे गार्डन आहे इकडे, गार्डन म्हणतो ग्राउंड. कारण हा राजकमलचा पूल, हे एच पी, तो राजकमल चौक आणि हे हॉटेल आहे इथं. कसा आहे रे योग्य हॉटेल? खूपच छान. तू मागच्या वेळेस चालता वाटते ना? कैसी बनी भाई सब्जियां वब्जियां? बहुत अच्छी, बहुत अच्छी. तब्बत खराब झाली म्हणते हो यार, पिक्चर बघून. अच्छा अच्छा, ते सुट्टीवर आहे म्हणजे गावकडे गेले, तर वेळच नाही भेटला. अच्छा अच्छा. मित्रांनो, आपल्याला छान दिवाळीचं गिफ्ट दिलेलं आहे ना, काय याच्यात काही महागाचं काही, घरी गेल्यावर अनबॉक्सिंग करून दाखवून तुम्हाला. धन्यवाद तुम्हालाही, दिवाळीची हार्दिक शुभेच्छा. गेले पाहिजे अजून काही? मोबाईल घेत आहे. तर मित्रांनो, कवरकिंग आणि मोबाईल बाजारमध्ये आलो होतो, तर इथे खूप सारे व्हिडिओ टाकले मी तुम्हाला तर माहिती आहे. आणि छान त्यांनी मला एक दिवाळीचं गिफ्ट दिलं, तर चांगलं वाटलं. दोन दोन गिफ्ट भेटले एका दिवशी. अजून बाकी योगेश, बाकी महिन्यात तुझ्या मोबाईलचं कवर दाखवणं छान घेतलेलं तू. छान कवर घेतला इथून मस्त पैकी आणि डिस्काउंट मध्ये. नाईस यार, शुद्ध मराठी. मित्रांनो, जेवण झाल्यावर इले गिलावळा खायचा होता, म्हणजे असं खतरनाक व्यक्ती आमच्या. बाप रे बाप, मेला माणूस. म्हणजे जेवण झाल्यावर कोण गिलावळा खाते भावा, एक प्लेट यार, एवढं पोट माझं पाहिजे होतं रे. थोडं कमी जेवलं रे. हो का रे, पाच सहा पोड्या जेवलो रे. मित्रांनो, जेवण झाल्यावर छान गळ्याचा नाश्ता झाला, एक प्लेट गिलावळा आणि निघाली आमची गाडी वापस. आता कसा होता मित्रांनो नाश्ता, तुला कसा वाटला? खूप छान. अच्छा, नाईस. अजून काही खायचं आहे समोर? चहा पिऊ, ठीक आहे ना. चाललो आता मित्रांनो वापस दिशेनं आम्ही आमच्या. तर मित्रांनो, हे तपड्याचं जे गिफ्ट भेटलं आपल्याला ते खोलून दाखवतो तुम्हाला मी, काय आहे ते. खाली दाखवतो आपला मनुका, वरून दिसून राहिलं म्हणा. बदाम, पिस्ता वाटते. कव्हर किंग वाल्याचं गिफ्ट आहे हे.
वाव नाईस. तर थँक्यू तबडे सिलेंडर आणि कवर किंग एवढं छान गिफ्ट दिलं, थँक्यू. खूप छान आहे, असं आहे मग मजा आली, धन्यवाद. मित्रांनो एक नंबर स्वीट आहे, सोनपापडी तलय सुची आहे, सगळ्याच फ्लेवरची आहे. तर असा गेला माझा दिवस, पिक्चरचं तुम्हाला मी सांगितलं एवढं उच्चाने आहे नाही, बोरिंग आहे जरासा, मजा नाही आली मला, म्हणजे सगळं पहिलेच माहिती पडत होतं आपल्याला की आता काय होणार आहे ते लहान लेकरासारखं. तरी पोहून घे जाता आपल्याला कोणाकोणाला सलमान खान आवडते वगैरे असं, मी तर सगळेच पिक्चर पाहतो, आपण काही एकदम सेपरेट एका हिरोची हिरो फॅन फॅन असं काही नाही. तर असं आहे मग दिवाळीच्या शुभेच्छा अजूनही. तर व्हिडिओ आवडला लाईक करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा, धन्यवाद.